Peraí. नमस्कार. आता पावसाळचं दिवस चालू झालं, बाहेर पाऊस पडा लागला की मग जास्त भूक पण लागते. मग असं वाटतंय काहीतरी चटपटीत खायला पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं हाही ह्या घरच्या साहित्यातच. आज आपण बघूया ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या कशा करायच्या, आणि त्याच्याबरोबर खायला अशी खमंग खोबऱ्याची आणि लसणाची चटणी करू. आता ही वाळलेली खोबऱ्याची एक वाटी ह्या चुलीवर भाजून घेऊया. असं थोडस खोबरं भाजलं का नाही चुलीवर ह्याला तेल सुटतंय आणि खमंग चटणी लागते. लई भाजायचं नाही, असं थोडं थोडंच भाजायचं तेल सुटेपर्यंत. हे असं खोबरं भाजून घ्यायचं थोडं. वर वर लसणाचा गड्डा पण भाजून घ्यायचा असा थोडा. ही दोन तीन लसणाचं गड्डं भाजून घेतल्या, तीळ एक दोन चमचे, जिरे एक दोन चमचे, ही खोबऱ्याची वाटी एक घेतल्या वाळलेली. ही तीळ आणि जिरं मी घबर घबर जरा भाजून घेतल्या. आता ह्याच्यात थोडं आमचं लाल कोल्हापुरी तिखट घालूया. एक अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं, थोडस आणि पाट्यावर फिरवायचं म्हणजे एक जेवतोय सगळा. हे आपण खोबऱ्याची आणि लसणाची चटणी केल्या का नाही हे लई बारीक करून घ्यायचं नाही मसाल्यासारखं. थोडं असं का नाही भरड भरडच ठेवायचं म्हणजे पुऱ्या चपाती बरोबर खायला चांगलं लागतं. हे बघा कशी खमंग चटणी झाल्या, असे मोठे मोठे जाडसर ठेवायचे. आता लसणाची खोबऱ्याची चटणी करून घेतल्या, तर त्याबरोबर खायला आता आपण ज्वारीच्या खमंग पुऱ्या करून घेऊ. ज्वारीचं पीठ काय आपल्या घरात असतंच. आता ही चार वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलंय, त्याच्यात हे गव्हाचं पीठ एक वाटी टाकायचं, बेसनचं पीठ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होत्या त्या. आता एक चमचा हळद घालायची, एक पळीभर आमचं लाल कोल्हापुरी तिखट टाकायचं. आता चवीनुसार मीठ टाकूया. आता ही चार चमचे तेल घेतले, ही ह्याच्यात टाका. थोडासा लसूण सोलून घेतलाय 5-6 पाकळ्या. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची, त्याला थोडस पिठाला आळं करून घ्या. आता उकळून थंड केलेले 1-2 चमचे तेल टाकायचं. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं. आता एक चमचा जिरं टाकायचं. ह्याच्यात तुम्ही जिरं टाका किंवा ओवा दोन्ही पण काय पण टाकलं तरी पण चालतं. तुम्ही ह्याच्यात कोथिंबीर किंवा मेथी टाकली तरी पण चालतंय. आता हे हिरवटपणा कसा चांगला दिसतोय. आणि असं व्यवस्थित पीठ असं सगळं मळून घ्यायचं. हे तर 1-10 मिनटं ह्याला भिजत ठेवायचं म्हणजे चांगलं पीठ भिजतंय आणि फुलतंय पण. आता 1-10 मिनटं हे पीठ भिजवून झालंय, चांगलं भिजलंय. आता आपण गोळा करून ह्याच्या पुऱ्याला आटायच्या. एवढं पीठ घ्यायचं असा गोळा करून. आता वाळलं पीठ थोडं ह्याला लावून घ्यायचं असं.
ज्वारीचं पीठ असल्यामुळं थोडंसं ह्याच्या का नाही बाहेरच्या कडा चिरते. आपण भाकरी करताना उतवणी घेतो या गरम पाणी, त्यामुळे ती पीठ चिरत नाही. ह्याच्यात तसं नाही, त्यामुळे हे कडाने जरा चिरत या. आता ह्या मध्यम ह्याच्या किंवा लहान वाटी घ्या किंवा मोठी घ्या, तुम्हाला जशा पुऱ्या मोठ्या लहान पाहिजे तसं. हे आता कडाचं चिरलेलं हे निघतंय ऑटोमॅटिक हे वाई, त्यामुळं चिरलेलं काय प्रश्नच येत नाही कडाचा. अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या हे काही, लई जाड नाही लई पातळ नाही, तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही जाड पातळ करा. अशा सगळ्या पहिल्या पुऱ्या पाडून घ्यायच्या, नंतर तळायच्या, म्हणजे सोपं जाते. आता तेल गरम झाले का बघूया. एक पिठाची गोळी आत सोडायची, पिठाची गोळी वर आली की समजायचं तेल गरम. पिठाची गोळी वर आता तेल गरम झाले, आपण पुऱ्या तळून घ्या. आता हे बघा कशा फुगल्या त्या पुऱ्या. आता कलर पण किती चांगला आलाय बघा. तेल गरम झालं की पुऱ्या सोडायच्या, म्हणजे पुऱ्या फुगत्यात. नाही तेल थंड असलं की चांबड झार पुऱ्या होते. आता हे बघा खोबऱ्याची लसणाची चटणी कशी चटकदार झाली, आणि ह्या पुऱ्या कशा फुगल्यात बघा, आणि कशा खुसखुशीत झाल्यात बघा. एव काय व्यवस्थित ह्याचं प्रमाण केलं का नाही खुसखुशीत होत्या त्या. ह्याच्या बरोबर दुपारच्या खायला पण लई छान लागते त्या. अशा खमंग पुऱ्या केल्या का नाही, बाहेर पाऊस पडा लागला तर अशा गरम गरम च्या बरोबर पुऱ्या खायला लई छान लागतात. लहान मुलासने डब्यात दिल्या तरी पण पुऱ्या आवडीनं पोरं खाते ती, किंवा त्यांच्या बरोबर वयस्कर लोक पण आवडीनं खाते ती.